घोडेगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये अपुरे कर्मचारी असल्यानं रुग्णांना मिळणाऱ्या सेवेचा बोजवारा उडालाय. त्यामुळे आदिवासी आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या गरीब आणि गरजू रुग्णांमधनं नाराजी व्यक्त केली जाते. आंबेगाव तालुक्याच्या ठिकाण असणारे घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालय हे रामभरोसे आहे. पुरेसा कर्मचारी वर्ग आणि डॉक्टर्स आणि नर्सची संख्या अत्यंत कमी असल्यानं या रुग्णालयाचे 12 वाजलेत. त्यामुळे ऐपत नसताना देखील कर्जबाजारी होऊन महागड्या खाजगी रुग्णालयाची वाट धरण्याची वेळ रुग्णांवर आली आहे. गरिबांसाठी शासनानं हे रुग्णालय सुरू केलं आहे, पण या परिस्थितीवर मात करण्यासाठी या ठिकाणी कोणीच वाली नसल्यानं रुग्णांवरती हताश होण्याची वेळ आली आहे. येथे पोस्टमॉर्टमसाठी या भागामध्ये कटर नसल्यानं शवविच्छेदनासाठी जुन्नरवरनं कटर बोलवावं लागतं आहे. त्यामुळे 5 ते 7 तास ताटकळत बसण्याची वेळ मृतांच्या नातेवाईकांवर येते आहे. या रुग्णालयाविषयी या भागामध्ये संतापाची लाट पसरली आहे. येथे 2 स्वीपर, 2 कक्षसेवक, 2 सफाई कामगार, 1 धोबी अशा जागा रिक्त असल्यानं अंतर रुग्णसेवेचीही पुरती वाट लागली आहे. स्वच्छतेचा अभाव आणि अपुरी सेवा सुविधा यामुळे रुग्णांमध्ये नैराश्याचं वातावरण पसरलं आहे. तर सुरक्षा रक्षक नसल्यानं येथील अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. डॉक्टर आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार मिळालेल्या या रुग्णालयाची अवस्था आज फारच बिकट झाली आहे. सर्वच बाजूनं हे रुग्णालय पिछाडीवर पडल्यानं येथील नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलंय. घोडेगाव ग्रामीण रुग्णालयाबाबत आपली काय समस्या आहे? रुग्ण जे दवाखान्यामध्ये येतात तर त्या रुग्णांच्या चपला बाहेर गेटच्या बाहेर असतात, तर ते रात्रीच्या वेळेला चोरीला जातात. तिथं काय सिक्युरिटी नाही आहे, तर सिक्युरिटीची गरज आहे तिथे. त्यासाठी शासनाने तिथे लक्ष द्यावे ही विनंती. आता तरी प्रशासनानं खऱ्या अर्थानं गरीब आणि गरजू रुग्णांसाठी वरदान ठरू पाहणाऱ्या घोडेगाव ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा टिकून राहण्यासाठी लवकरात लवकर रिक्त स्टाफ भरावा अशी आर्तव हाक रुग्ण आणि नातेवाईकांमधनं उमटतीय. मी श्रीकांत दत्तात्रय गाडवे, इथे मी रुग्ण कल्याण कमिटीचा सदस्य आहे आणि माझी नियुक्ती सभापतींनी केलेली आहे. मी एक सहानुभूती सेवाभावी संस्था इथे सेवाभावी काम करते, त्या संस्थेचा संस्थापक आहे. ते इथल्या काही अडचणी आहेत, ज्या अडचणी आहेत त्याच्यावर मी काही समस्यांबाबत तुम्हाला समस्या सांगतो की इथं PM रूमची अवस्था थोडीशी खराब आहे. नवीन PM रूम व्हायला पाहिजे. PM रूम झाल्यानंतर कटर नाही, कटर मंचर किंवा नारंगावरनं आणावं लागतं आणि 4-4 तास लोकांना थांबावं लागतं. 4-4 तास लोक थांबल्यानंतर मंचर किंवा जुन्नरहून कटर येणार, ते PM करणार, नंतर आदिवासी भाग आहे इकडं. इथंच ह्या आदिवासी भागातलं एकमेव रुग्णालय आहे आणि आदिवासी इथनं 75 किलोमीटरपासनं लोक या रुग्णालयात येतात आणि रुग्णालयात आल्यानंतर लोकांना थांबावं लागतं. फार मोठी एक समस्या आहे. तर ती PM रूम झालं पाहिजे, कटरची उपलब्धता झाली पाहिजे. दुसरे स्वच्छता कर्मचाऱ्यांचे कॉन्ट्रॅक्ट झालेले नाही, कॉन्ट्रॅक्ट झाले नसल्यामुळे त्यांचे 4-4 महिने स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पगार नाही, त्यामुळे स्वच्छता कर्मचारी सोडून गेले. स्वच्छता कर्मचारी सोडून गेल्यामुळे सर्व अस्वच्छता निर्माण झालेली आहे. स्वच्छ जी स्वच्छता होती ती निर्माण करण्यासाठी स्वच्छता घाणीचं साम्राज्य निर्माण झाले इथे. त्यामुळं जर लवकर कॉन्ट्रॅक्ट व्हायला पाहिजे आणि स्वच्छता कर्मचारी जे कॉन्ट्रॅक्ट बेसवर भरतात ते भरले गेले पाहिजेत. दुसरे जेवणाचे कॉन्ट्रॅक्ट झालेले नाही, त्यामुळे रुग्णांना जेवण देता येत नाही. त्यामुळे लोकांचा एक थोडंसं पाहण्याचा दृष्टिकोन हॉस्पिटलविषयी एक वेगळा होत चालला आहे. आणि बाकीच्या गोष्टी, 2 डॉक्टर नाहीत, सर्व इथल्या डॉक्टरांवर लोड येतो. 2 डॉक्टर मेडिकल ऑफिसरची एक पदं भरली गेली, लोकांना जास्त सोयी उपलब्ध करून देता येतील. तर माझी एक विनंती आहे का इथे लवकरात लवकर कॉन्ट्रॅक्ट व्हायला पाहिजे, जेवणाचं कॉन्ट्रॅक्ट व्हायला पाहिजे, स्वच्छतेचं कॉन्ट्रॅक्ट व्हायला पाहिजे, PM रूमचं काम व्हायला पाहिजे आणि पाठीमाग आजूबाजूला गवत वाढलंय. सहानुभूती सेवाभावी संस्थेने आज पेपर लावले, त्यांनी गवत काढून द्यायचं काम चालू. ही सेवाभावी संस्था तरी किती पुरवड पडणार, तर शासनाने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि सुरक्षा कर्मचारी नाहीये, रात्रीच्या वेळेस तिथे एक
डॉक्टर असतात, सुरक्षा बी महत्त्वाचे आहे, लहान लहान बाळं असतात, त्यामुळं सुरक्षा कर्मचारी बी भरला पाहिजे. ड्रेसर नाही आहे, सिस्टरलाच ड्रेसिंग करावं लागतं. एक सिस्टर महिला वार्ड पाहणार का पुरुष वार्ड, इकडं जनरल वार्ड पाहणार का ड्रेसिंग करणार, एक सिस्टर इथं पूर्ण पडू शकत नाही, सिस्टर बी कमी आहे. तर माझ्या शासनाला माझी विनंती आहे तर लवकरात लवकर ही पदं भरली जावी आणि या हॉस्पिटल आनंदीबाई जोशी पुरस्कार मिळाला आहे, कायाकल्पमध्ये पहिल्या 10 मध्ये हॉस्पिटल आलेलं आहे, तर या हॉस्पिटलचा दर्जा तसाचा तसा राहील. या दर्जा टिकवण्यासाठी लवकरात लवकर शासनाने बाबा ही कर्म पदं भरली पाहिजे, माझी एक शासनाला ही विनंती आहे. मोसिन काठेवाडी, सी 24 तास, घोडेगाव.